Now 14 above before. So where we use before preposition? Reban earlier than the times or events. म्हणजे च्या वेळेच्या अगोदर. ओके सो एक्झाम्पल इज रमेश डझंट वेक अप बिफोर 6 o'clock. म्हणजे रमेश 6 वाजेच्या अगोदर कधीच उठत नाही. सो बिफोर बिफोर टू अर्लियर दॅन द टाइम ऑर इव्हेंट्स च्या वेळेच्या अगोदर. ओके नाउ सेकंड हियर इन फ्रंट ऑफ च्या समोर एखादी गोष्ट जर समोर असेल आणि ते आपल्याला दाखवायची असेल तर आपण बिफोर या प्रिपोजिशनचा वापर करतो. ओके सो एक्झाम्पल हियर द स्कूल लायब्ररी हॅज बिफोर मी म्हणजे माझ्या शाळेची ग्रंथालय माझ्या समोर आहे. लाईक दॅट वी यूज बिफोर प्रिपोजिशन. ना थर्ड नंबर टू बिफोर च्या अगोदर. च्या अगोदर एक्झाम्पल इज जानेवारी कम्स बिफोर फेब्रुवारी म्हणजे जानेवारी कम्स बिफोर फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या अगोदर काय असतं जानेवारी जानेवारी फेब्रुवारी. ओके सो बिफोर इट्स च्या अगोदर. ना 14 इज ओवर. ना 15 नंबर आफ्टर. ओके सो वेर वी यूज आफ्टर. आफ्टर या शब्दयोगी अव्ययाचा वापर आपण कुठं करतो. सो वन नंबर टू मेन्शन आफ्टर समथिंग. ओके टू मेन्शन आफ्टर समथिंग एखाद्या गोष्टी नंतर असं या उल्लेख करताना आपण आफ्टर या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. सो एक्झाम्पल हियर एप्रिल कम्स आफ्टर मार्च म्हणजे एप्रिल हा महिना मार्च नंतर येतो. सो लाईक दॅट वी यूज आफ्टर प्रिपोजिशन. नाउ सेकंड नंबर टू फॉलो समवन. जर एखादा गोष्टीला आपण पाठलाग करत असतो पाठीमागे जात असतो तिथे सुद्धा आपण काय करतो आफ्टर या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल आय शाल एंटर आफ्टर यू म्हणजे आय शाल एंटर आफ्टर यू म्हणजे तुझ्यानंतर मी तुझ्या पाठीमागे येतो. ओके लाईक दॅट सो आफ्टर एंटर यू. ओके टू फॉलो समवन. नेक्स्ट वन 16 नंबर. 16 नंबर इज ऑफ. सो वेर वी यूज ऑफ प्रिपोजिशन. नंबर वन इज टू शो क्वालिटी. जर गुण दाखवायचे असेल दर्शवायचे असेल तर आपण ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल कोलंबस वॉज द मॅन ऑफ ऍक्शन. सो कोलंबस इज द मॅन ऑफ ऍक्शन. हिज क्वालिटी इज ही इज अ मॅन ऑफ ऍक्शन. ओके सो इट इज अ क्वालिटी ऑफ कोलंबस. नेक्स्ट वन टू कंपेअर. जर तुलना करायची असेल दोघांमध्ये तुलना करायची असेल तर आपण ऑफ या शब्दयोगाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द एल्डर ब्रदर इज मोर इंटेलिजंट ऑफ द टू. म्हणजे जे मोठा भाऊ होता ते लहान दोन छोट्या भावापेक्षा हुशार होता टॅलेंटेड होता. सो लाईक दॅट वी कंपेअर समथिंग टू यूज ऑफ प्रिपोजिशन. अगेन लिसन टू कंपेअर एक्झाम्पल इज द एल्डर ब्रदर इज मोर इंटेलिजंट ऑफ टू. म्हणजे मोठा भाऊ लहान भावांपेक्षा हुशार होता. ओके नाउ 17 नंबर ऑफ. सो द स्पेलिंग इज ओ डबल एफ ऑफ. सो वेर यूज ऑफ प्रिपोजिशन. वन नंबर टू शो सेपरेशन. जर वियोग किंवा सेपरेशन दाखवायचं असेल तर आपण ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल टेक युअर लेग ऑफ माय हेड ऑफ माय हँड. ओके सो तुझा पाय माझ्या हातावरून काढ. सो इट इज अ सेपरेशन. सो सपोज यू शो द सेपरेशन दॅट टाइम वी यूज ऑफ प्रिपोजिशन. ऑफ प्रिपोजिशन. नाउ बिसाइड. बिसाइड वेर यूज बिसाइड प्रिपोजिशन. नंबर वन इज समन सिटिंग बिसाइड फॉर समथिंग. ओके जर एखादी गोष्ट एखादी गोष्टीच्या शेजारी बसणे या आहे असा उल्लेख करण्यासाठी आपण काय करतो बिसाइड या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल आय सॅट बिफोर द रिव्हर म्हणजे मी नदीच्या शेजारी बसलोय. ओके सो लाईक दॅट वी यूज बिसाइड टू समवन सिटिंग बिसाइड फॉर समथिंग लाईक दॅट. ओके नाउ 19 इज विथ. सो वेर वी यूज विथ प्रिपोजिशन. विथ या शब्दयोगाचा वापर आपण कुठे कुठे करतो. वन नंबर विथ समवन. जर कोणाबरोबर आहे
या कोणावर असणं या असा उल्लेख करण्यासाठी आपण विथ या प्रिपोझिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द डॉग वॉकिंग विथ द फार्मर. द डॉग वॉकिंग विथ द फार्मर म्हणजे जे कुत्रा होता ते शेतकरी बरोबर चालत होता. शेतकरी बरोबर विथ समवन च्या बरोबर. नेक्स्ट वन डू ऍक्शन विथ थिंग्स. डू ऍक्शन विथ थिंग्स एखादी वस्तू च्या घेऊन वस्तू घेऊन आपण ऍक्शन करणे किंवा काहीतरी कृती करणे तिथं काय करतो आपण विथ या प्रिपोझिशनचा वापर करतो. ओके एक्झाम्पल इज आय राईट विथ अ पेन म्हणजे मी माझ्या पेन लिहित आहे. सो विथ ओके सो च्या साधनाने काहीतरी कृती करणे ऍक्शन करणे तिथं आपण काय करतो विथ या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. नेक्स्ट वन लास्ट विदाउट. सो वेर वी यूज विदाउट प्रिपोजिशन. नंबर वन इज विदाउट समथिंग जर एखाद्या गोष्टीच्या विरहित या नसलेले. ओके सो एक्झाम्पल इज नोबडी कॅन लिव्ह विदाउट फूड. कुणीही अन्नाशिवाय जगू शकत नाही. सो लेट्स साय विदाउट समथिंग मीन्स च्या शिवाय ते असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. सो एक्झाम्पल इज नोबडी कॅन लिव्ह विदाउट फूड. कुणीही अन्नाशिवाय जगू शकत नाही. ओके सो लाइक दॅट इज हियर. नाउ 21 नंबर सिन्स. सो वेर वी यूज सिन्स प्रेपोजिशन. सो हेअर वन टू शो द टाइम फॉर द पास्ट टू नाउ. एक विशिष्ट काळापासून आतापर्यंत असा शब्दाचा उल्लेख करायचा असेल तर आपण सिन्स या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल गोपाल हॅज बीन लर्निंग इन दिस स्कूल सिन्स 2006. 2006 पासून गोपाल या शाळेमध्ये शिकत होता. ओके सो लाइक दॅट सिन्स प्रिपोजिशन वी यूज टू शो द टाइम फॉर द पास्ट टू नाउ. ओके नाउ 22 नंबर फॉर. सो वेर वी यूज फॉर प्रिपोजिशन. नंबर वन इज टू समवन च्या साठी. च्या साठी एक्झाम्पल हियर द सोल्जर डीड देअर बेस्ट फॉर द कंट्री. सैनिक आपल्या देशासाठी बेस्ट देण्याचं काम करतात. ओके बेस्ट फॉर कंट्री च्या साठी. ओके नाउ सेकंड वन टू शो लेंथ ऑफ द टाइम. टू शो लेंथ ऑफ द टाइम दॅट टाइम वी यूज फॉर प्रिपोजिशन. एखादं विशिष्ट का सांगण्यासाठी आपण फॉर या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द चिल्ड्रन हॅज बीन स्लीपिंग फॉर 2 hours. मुले 2 तासापर्यंत झोपली होती. ओके सो लाइक दॅट वी यूज फॉर टू शो द लेंथ ऑफ द टाइम. अंडरस्टूड. नाउ 23 नंबर बाय. सो वेर वी यूज बाय प्रिपोजिशन. नंबर वन इज टू नियर फॉर समथिंग. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या शेजारी थांबणे किंवा असणे या अर्थाने आपण काय करतो बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल मदर स्टँड बाय द आयरन स्टोव. मदर स्टँड बाय द आयरन स्टोव म्हणजे आई एका लोखंडी स्टोवच्या शेजारी थांबली होती. लाईक दॅट वी यूज बाय प्रिपोजिशन. नाउ सेकंड हियर बिफोर व्हेकल नेम्स. वाहनांच्या नावापूर्वी सुद्धा आपण काय करतो बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द बॉय गो टू स्कूल बाय बस. द बॉय गो टू स्कूल बाय बस. सो बिफोर सम व्हेकल नेम्स वी यूज बाय प्रिपोजिशन. ओके मुले शाळेत कशाने जातात बसनं जातात. सो लाईक दॅट वी यूज बाय प्रिपोजिशन हियर. नेक्स्ट वन 3 नंबर हियर बिफोर सम रायटर नेम. एखादा साहित्यिक असेल किंवा लेखक असेल यांच्या नावापूर्वी सुद्धा आपण बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द बुक इज रिटन बाय रॉबिन शर्मा. म्हणजे हे पुस्तक रॉबिन शर्मा नावाच्या लेखकांनी लिहिलं होतं. सो लाइक दॅट वी यूज बाय आर्टिकल्स. बिफोर व्हीकल नेम बिफोर रायटर नेम्स अँड टू नियर फॉर समथिंग दॅट टाइम वी यूज बाय प्रिपोजिशन. अंडरस्टूड. नाउ हियर 24 नंबर ऍट. सो वेर वी यूज ऍट प्रिपोजिशन. ऍट या शब्दांच्या अव्ययाचा वापर आपण कुठं करतो ते आता आपण शिकूया. वन नंबर टू नियर फॉर समथिंग. एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूच्या शेजारी असणे या अर्थात सुद्धा आपण काय करतो ऍट या प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल यास्मिन इज स्टँडिंग ऍट द विंडो. म्हणजे यास्मिन खिडकीच्या शेजारी थांबली होती.
So like that we use add preposition. Next one, to in, cha madde. Like that also we use add preposition. Cha madde, asa goshtiza ullekh karayacha asel, apan tyala kay use karto? At he shabdyogi ave use karto. For example, Mangesh lives at Pune. Mangesh ha Pune madhe rahat hota. Understood? Now 25 number 2. So where we use two preposition? So one number to going for some place. एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी या जायचं असेल असा उल्लेख करण्यासाठी आपण काय करतो टू या प्रेपोजिशनचा वापर करतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी आपण काय करतो टू या प्रेपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल आय गो टू स्कूल मी शाळेला जातो. एक विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी आपण काय करतो टू या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. सो लाईक दॅट. नेक्स्ट वन 26 नंबर अक्रॉस. सो where we use across preposition, so number one is one side to other side. एक विशिष्ट ठिकाणा पासून त्या ठिकाणी या अलीकडून पलीकडे. Like that we use across. So example here, there are a bridge across the river. जे ब्रिज होत पूल होत ते नदीच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत होतं. So like that we use across preposition. Understood? Again listen, across one side to other side. Example is there are a bridge across the river. म्हणजे नदीच्या या साइड पासून त्या साइड पर्यंत काय होतं ब्रिज होतो. सो लाइक दॅट वी यूज अक्रॉस प्रिपोजिशन. अंडरस्टूड. नाउ 27 इज अबाउट. सो वेर वी यूज अबाउट प्रिपोजिशन. सो नंबर वन इज टू टेल समथिंग अबाउट समवन. एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती सांगायची असेल तर आपण काय करतो अबाउट या प्रेपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल लोणार विलेज इज अबाउट 800 किमी फ्रॉम मुंबई. म्हणजे लोणार हे गाव मुंबई पासून 800 किमी अंतरावर आहे. ओके अबाउट. सो अबाउट टू टेल समथिंग अबाउट समवन. एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती सांगायची असेल तर आपण काय करतो अबाउट या प्रेपोजिशनचा वापर करतो. नेक्स्ट वन हियर टू शो टाइम. एक विशिष्ट काळ सांगण्यासाठी आपण काय करतो अबाउट या प्रेपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल इट्स अबाउट 10 o'clock. आता 10 वाजले. अंडरस्टूड. इट्स अबाउट 10 o'clock. आता 10 वाजले. 21 नंबर अलोंग. सो वेर इज अलोंग प्रेपोजिशन. सो वन हियर वॉकिंग ऑन रोड टू प्रॉपर लाईन. रस्त्याने जाताना एक समांतर रेषेवर चालावं असं जेव्हा आपण उल्लेख करायचं म्हणतो तेव्हा आपण काय करतो अलोंग या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल She was going along the road. म्हणजे ती रस्त्याने चालत असताना एका समांतर रेषेमध्ये चालत होती. सो लाईक दॅट वी यूज अलोंग. ओके एका समांतर रेषेमध्ये चालावं या अर्थाने आपण काय करतो अलोंग या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. नेक्स्ट वन 29 नंबर. 29 नंबर इज बिहाइंड. सो वेर वू इज बिहाइंड प्रिपोजिशन. बिहाइंड या शब्दयोगी अव्ययाचा वापर आपण कुठं करतो. सो हियर वन नंबर At the back of. च्या पाठीमागे. च्या पाठीमागे या अर्थाने आपण काय करतो बिहाइंड या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. सो हियर एक्झाम्पल इज द चाइल्ड हाइड बिहाइंड हिज मदर. तो मुलगा आईच्या पाठीमागे लपलेला होता. ओके सो हाइड. सो लाइक दॅट वी यूज बिहाइंड ऍट द बॅक ऑफ च्या पाठीमागे. नेक्स्ट वन 30 नंबर अराउंड. So where who is around preposition? So number one is in surrounding. म्हणजे सभोवताली. सभोवताली या शब्दाचा उल्लेख करण्यासाठी आपण around या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल देर आर अ लॉट ऑफ ट्रीज अराउंड माय विलेज. आमच्या गावामध्ये सभोवताली भरपूर असे झाडे आहेत. सो लाईक दॅट वी यूज अराउंड प्रिपोजिशन म्हणजे सभोवताली. नेक्स्ट वन 31 नंबर फ्रॉम. सो वेर इज फ्रॉम प्रिपोजिशन. सो हियर नंबर वन इज कम्स अ पर्टिक्युलर प्लेस. एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून येणे या अर्थाने आपण फ्रॉम या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. अगेन लिसन कम्स अ पर्टिक्युलर प्लेस. एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून येणे या अर्थाने आपण फ्रॉम या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल अविनाश इज कमिंग फ्रॉम पुणे. अविनाश इज कमिंग फ्रॉम पुणे. म्हणजे अविनाश
पुण्याहून आला होता, अविनाश पुण्याहून आला होता. सो एकत्र विशिष्ट ठिकाणाहून येणे या अर्थाने आपण काय करतो, फ्रॉम या शब्दाच्या अव्ययचा वापर करतो. नेक्स्ट वन, बिफोर सम डिसीज नेम्स. एखाद्या रोगांच्या नावापूर्वी सुद्धा आपण काय करतो, फ्रॉम या शब्दयोगी अव्ययचा वापर करतो. एखाद्या रोगांच्या नावापूर्वी सुद्धा आपण काय करतो, शब्दयोगी कुठला युज करतो, फ्रॉम. अंडरस्टूड? सो एक्झाम्पल हियर, शीता इज सफरिंग फ्रॉम कोल्ड. शीताला सर्दीचा त्रास होता. सो लाइक दॅट. सो वी यूज बिफोर सम डिसीज नेम्स वी यूज फ्रॉम प्रिपोजिशन. नेक्स्ट वन हियर, थ्री नंबर, टू शो सोर्स, उगम या मूळ हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, फ्रॉम या शब्दाच्या अव्ययचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, गंगा रिव्हर फ्लो फ्रॉम द हिमालय. गंगा रिव्हरचा मेन उगम कुठं होतो, हिमालयामध्ये. सो इट इज द मेन सोर्स ऑफ गंगा रिव्हर. सो सपोज यू शो द सोर्स, दॅट टाइम वी यूज फ्रॉम प्रेपोजिशन. ओके, नेक्स्ट वन, 32 नंबर, अगेन्स्ट. सो वेर वी यूज अगेन्स्ट प्रेपोजिशन. सो नंबर वन इज टू शो अपोजिशन. एखाद्याला विरोध दर्शवायचा असेल, एखाद्या गोष्टीवर विरोध करायचा असेल, तर आपण काय करतो, अगेन्स्ट या शब्दयोगी अव्ययचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी अगेन्स्ट द रूल्स ऑफ अवर कॉलेज. आम्ही आमच्या कॉलेजच्या नियमाच्या विरोधात आहोत. सो लाइक दॅट वी यूज अगेन्स्ट प्रेपोजिशन. एखाद्याला विरोध दर्शवायचा असेल तर आपण काय करतो, अगेन्स्ट या प्रेपोजिशनचा वापर करतो. नेक्स्ट वन, टू शो प्रेशर. एखाद्याला प्रेशर द्यायचं असेल किंवा एखाद्याला खाली दाबायचं असेल, तेव्हा आपण काय करतो, अगेन्स्ट या शब्दयोगी अव्ययचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शी रब हर नेक अगेन्स्ट माय नीज. म्हणजे ते त्याने हार मानून माझ्यासमोर झुकली, या अर्थाने आपण काय करतो, अगेन्स्ट या शब्दाचा वापर करतो. ओके, सो लाइक दॅट प्रिपोजिशन वी यूज इन अगेन्स्ट. सो वी फिनिश ऑल द प्रिपोजिशन. फर्स्ट वी लर्न ऑल द प्रिपोजिशन, वी रिकग्नाइज ऑल द प्रिपोजिशन, दॅन वी एक्सप्लेन वन बाय वन ऑल द प्रिपोजिशन. ओके, सो इफ यू लर्न ऑल द प्रिपोजिशन लाइक दॅट, यू हॅव टू सॉल्व ऑल द क्वेश्चन बेस्ड ऑन दिस टॉपिक व्हेरी इझिली. सो एव्हरीवन लर्न ऑल द प्रिपोजिशन विथ देअर मीनिंग, स्पेलिंग अँड देअर सेंटेन्स ऑल्सो. इफ यू लर्न लाइक दॅट, यू हॅव टू सॉल्व ऑल द क्वेश्चन बेस्ड ऑन दिस टॉपिक व्हेरी इझिली.